तुम्ही बघत आहात जनमत मराठी। नाशिकच्या अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज एका अंगणवाडी सेविकाने थेट मुख्यमंत्र्यांच्या पायावर डोकं ठेवत आपल्या मागण्या मान्य कराव्यात अशी साथ घातली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नाशिकच्या दौऱ्यावर होते। 12 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिंदे आले होते। काही अंगणवाडी सेविकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घ्यायची आहे असे पोलिसांना सांगितले होते, मात्र पोलिसांनी भेटू न दिल्याने एक अंगणवाडी सेविका थेट मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसली आणि तिने थेट मुख्यमंत्र्यांच्या पाया पडली। यानंतर एकच गोंधळ झाल्याने पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले। पालकमंत्री दादा भुसे यांनी या महिलेला पुन्हा मुख्यमंत्र्यांची तात्पुरती भेट घडवून दिली। आमच्या कोर्टाने जो आदेश दिलेला आहे ग्रॅज्युटी लागू करा म्हणून, ती ग्रॅज्युटी सरकारने लागू केली पाहिजे। आमची पेन्शन आम्हाला दिली पाहिजे। आज अनेक महिला कर्मचारी ज्या विधवा आहे या अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये काम करतात, रिटायर झालेल्या आहेत, त्यांची उपजीविका काय आहे, त्यांनी कशात उपजीविका करायची, कशावर उपजीविका करायची। आमचं एक मागणी आहे की सरकारने आम्हाला पेन्शन लागू करावी आणि पेन्शन योजना लागू केल्यानंतर आजच्या महागाईचा विचार केला तर सरकारने आमच्या मागणीला भरघोस वाढ करावी, हीच आमची मागणी आहे। आज मुख्यमंत्र्यांना भेटलाय सर, बोलले की आता आम्ही केलेला आहे पण त्यांचा अजूनही आमच्या हा विचार आहे की आम्ही जी पेन्शन योजना आहे ग्रॅज्युटी आहे त्याचा आम्ही विचार करत आहोत, परंतु त्यांनी मानधनवाढी बद्दल कुठलंही आश्वासन आम्हाला दिलेलं नाही। आम्हाला ठोस उत्तर पाहिजे, हे ठोस उत्तर मिळालं नाही तर आम्ही कुठल्याही प्रकारे आमचा संप मागे घेणार नाही। आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही, आम्ही परिसर परवानगी घेतलेली होती परंतु आम्हाला या ठिकाणी तात्काळ ठेवलं, आम्हाला बोलले की आम्ही भेट घालून देऊ म्हणून आणि तरी देखील त्यांनी मुख्यमंत्री आले तर तिकडे साहेबांना तिकडे घेऊन गेले आणि आम्हाला कुठल्याही प्रकारे आम्हाला थोपवून ठेवलं की जाऊ नका जाऊ नका म्हणून हा पर्याय निवडला। अंगणवाडी सेविकांना निधी मिळावा यासाठी आज 50 हून अधिक महिला यावेळी उपस्थित होत्या। जबाबदारी न्याय हक्काची।